कर्नाटक प्रवेशासाठी आरटीपीसीआर तपासणीची सक्ती कायम. सीमेवरील तपासणी नाक्यांवर आरटीपीसीआरचा अहवाल करूनच कर्नाटकात प्रवेश. महाराष्ट्र, गोवा व केरळ या तीन राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करतानाची आरटीपीसीआर तपासणीची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केलेली नाही. ही सक्ती रद्द करण्याबाबतचा निर्णय दसऱ्यानंतर घेतला जाईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते. काल तांत्रिक सल्लागार समितीची बैठक झाली. या समितीने कोरोना संदर्भातील काही नियम शिथिल करण्याच्या शिफारशी केल्या, पण त्यात वरील तीन राज्यांतून येणाऱ्यांच्या आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्ती रद्द करण्याच्या शिफारशीचा समावेश नाही. 50% क्षमतेसह पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळा तसेच जलतरण तलाव सुरू होणार आहेत, पण परराज्यांतून येणाऱ्यांना सीमेवरील तपासणी नाक्यांवर आरटीपीसीआरचा अहवाल करूनच कर्नाटकात प्रवेश करावा लागेल. गेल्या आठवड्यात बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी जिल्ह्यातील प्रवेशासाठी असलेली आरटीपीसीआर सक्ती रद्द करण्याची शिफारस राज्य शासनाकडे केली होती. जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असून सणासुदीचा काळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात व कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल सक्तीतून वगळावे असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री बोम्मई यांनी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते, पण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली शिफारस समितीने मान्य केलेली नाही, त्यामुळे आरटीपीसीआर सक्ती रद्दबाबत सीमाभागातील नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर राज्य शासनाने महाराष्ट्र व गोव्यातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर सक्ती केली होती. प्रारंभी सीमेवरील सर्व तपासणी नाक्यांवर ही सक्ती होती. सध्या कोगनोळी व कागवाड या ठिकाणी ही सक्ती काटेकोरपणे केली जात आहे. ही सक्ती रद्द झाली तर आंतरराज्य बससेवा सुरू झाली असती, पण सक्ती कायम राहिल्याने बससेवा सुरू होण्यास विलंब लागणार आहे.